शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में लॉकडाउन खत्म कर अनलॉक शुरू हो गया है। शहर के बाजार लॉकडाउन के बाद फिर खुल गए हैं, मगर सरकार ने शहर के कोई भी सैलून खोलने की अनुमति नहीं दी। ऐसे में 3 महीनों से सैलून आज भी बंद है, जिसे सैलून चालकों की आवक बंद हो गई है। चालकों की मांग है कि सरकार ने सभी के लिए पैकेज की घोषणा करनी चाहिए, साथ ही 3 महीनों का दुकान किराया माफ करना चाहिए। आमचं आंदोलन गेल्या 6 तारखेपासून कंटिन्यू सुरू आहे, कॉन्स्टंटली सुरू आहे। आमची मागणी, प्रमुख मागणी आहे की आम्हाला आर्थिक पॅकेज सरकारने जाहीर करावा, कंटेनमेंट झोन सोडून सर्व सलून शॉप महाराष्ट्रातली सुरू करावी, तसेच आमच्या घरभाड्या, दुकानाचे भाडं, किराया, लाईट बिल हे सगळं सरकारने माफ करावं। लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी आमच्या संघटनेसोबत चर्चा करावी। यांनी आमचं दुकान 1 वर्ष जरी नाही उघडलं ना तरी चालते, मग यांनी आम्हाला आमचे जे रेंट आहे ते माफ केले आणि आम्हाला पॅकेज जाहीर केलं, महिन्याचे 10,000-15,000 असे जर आम्हाला जाहीर केले तर आम्ही वर्ष काय 2 वर्ष बसतो रिकामे, काही त्रास नाही आम्हाला। आमच्या मुलांचं शिक्षण आहे, 2 वेळेचं जेवण आहे, ते कसं करायचं ते सरकारने सांगायचं। प्रश्न जरी योग्य असला तुमचा, सरकारचा सोशल डिस्टन्सिंग आहे, तर त्याच्यावर त्यांनी तातडीने उपाय काढायला पाहिजे ना। फेस शिल्ड वापरून आम्ही काम करू शकतो, आणि हे महाराष्ट्राच्या काही शहरापुरतंच का, जे भारतात कुठे दुकानं सुरू नाही आहे का तिथे सोशल डिस्टन्सिंग होत नाही आहे का? आजच्या तारखेला तेही महत्त्वाचं आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे कर्मचारी असू द्या, पोलीस कर्मचारी असू द्या, सगळे सरकारी कर्मचारी असू द्या, जे मोठे मोठे पदाधिकारी, राजकीय पुढारी, त्यांच्या कटिंग दाढ्या बनलेल्या आहे, त्यांच्यासाठी वेगळा नियम आणि सामान्य जनतेसाठी वेगळा नियम का? ह्या सरकारने आम्हाला उत्तर द्यावं याचं।